अपन महाशिद्ध स्टार्ट करतो. याच्यासाठी केला होता अटे असं अंतिम क्षण हा गौडे जावा आणि तो अंतिम क्षण आता इथं आपल्या समोर येतो. मेगा फिनाल मॅच सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2022-23 भव्य दिव्य पर्व जी अफाट मेहनत टीम जॉनमान सरवली आणि जयबोलना सरवलीने या स्पर्धेसाठी घेतली ती मेहनत आता इथनं यशस्वी होती. स्वतः आयोजक संघ इथनं मेगा फिनाल मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय पण त्यांच्या अगेन्स्ट इथनं चॅलेंज इथनं भरपूर मोठा रिहान इंटरप्राइजेस जय बजरंग गोसी बी इन ऍक्शन मध्ये दिसल. आदरणीय किशोर रामभाऊ चौधरी साहेबांचं देखील इथं शुभाग म्हणतो त्यांचं देखील इथं हार्दिक स्वागत असेल सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2022-23 भव्य दिव्य पर्वामध्ये. मॅच इथं स्टार्ट होती आणि या मॅचच्या फर्स्ट इनिंगसाठी या स्पर्धेसाठी ज्यांना मला विशेष सहकार्य केलं त्या सर्वांची देखील चर्चा करणं अगदी गरजेचं. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या हर्षवर्धनजी चौधरी यांच्या माध्यमातून त्यानंतर या स्पर्धेसाठी ऑल जे सन्मान चिन्ह आणि त्यानंतर क्रमांक एक आणि क्रमांक दोनची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली गेली डोंबिवली विभागामधलं एक भरपूर मोठं नाव दीपकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि सन्मान चिन्ह इथं पुरस्कृत केले गेले. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे आकर्षक बाईक आम्हाला पुरस्कृत केली गेली विद्यमान सरपंच सरवली आदरणीय उत्तमजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बासमनची जी एल ई डी टी व्ही आहे ती आम्हाला पुरस्कृत केली गेली निलेशजी चौधरी यांच्या माध्यमातून. त्यानंतर बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंटसाठी जी एल ई डी टी व्ही आहे स्वर्गीय अशोकजी चौधरी यांच्या स्मरणार्थ अनमोलजी चौधरी यांच्या माध्यमातून एल ई डी टी व्ही बेस्ट बॉलरसाठी पुरस्कृत केली गेली. आणि या स्पर्धेसाठी क्रमांक 2 जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आदरणीय समीरजी भोरी साहेब यांच्या माध्यमातून. आणि खास करून या स्पर्धेसाठी आपण जर विचार केला तर कौतुक करू आपण ऑल भोईर फॅमिलीचं शरदजी भोईर साहेब असो सागर भोईर असो त्यानंतर सनियादा भोईर मयूरदादा भोईर सर्वांचा आपण उल्लेख करू कारण या स्पर्धेसाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली. नंतर ऑल जॉनमान सरवली जय बोलना सरवली त्यांचा देखील लॉट्स ऑफ हार्डवर्क या स्पर्धेसाठी आणि त्यांच्याच मेहनतीने आणि स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आता अंतिम चरणावरती मेगा फिनाल मॅच दोन्ही टीम्सला इथं विजयाच्या आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. एक चांगली बॅटल मैदानाशातमध्ये रंगताना दिसेल अशामध्ये काहीही शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानाशातमध्ये सुरज केने आणि त्यांच्या समेत आपण पाहतो फलंदाज संदेश केने कमबॉक्स मध्ये या फर्स्ट इनिंग साठी आमच्या समेत जॉईंट असतील प्रथमजी ठाकूर. नक्कीच विशाल अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जयनुमान सरवली क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ सरवली क्रिकेट संघाच्या विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला मात्र पाहायला मिळते. 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा थरार क्रिकेटची क्रीडानगरी क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटचा महासंग्राम आणि आता या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये सुरू असलेला हा अंतिम सामना दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर एका बाजूला तुम्हाला संघ पाहायला मिळतो तो म्हणजे रिहान एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसई ब तर त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान सरवली. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती सागर भोईर तयार. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेत असताना फटका चांगला आहे. स्लॉग स्वीपचा दमदार फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना पहिल्या बॉल वरती आलाय सागर भोईरच्या अगेन्स्ट सौकार. एक ना फटका पहिल्याच बॉल वरती इथे स्वागत केले गेले 4 धावेने जबरदस्त सुरुवात आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅक टू द बॉल स्ट्रोक खेळले डॉट बॉल असेल चौकारानंतर इथं कमबॅक देखील सागर भोईरच्या दरम्यान इथं पाहायला मिळाला.
पहिल्या मॅच मध्ये जे केलं आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल सागर बोईला पहिल्या दोन चेंडूंवरती विकेट, त्यानंतर सेकंड मॅच मध्ये तुम्ही पाहिलं पहिल्या स्पेलमध्ये आल्याने शेवटच्या दोन चेंडूंवरती विकेट, आणि मात्र या मॅच मध्ये देखील सागर बोईरच्या खेळीकडे लक्ष असणार. तिसरा चेंडू आपल्या षटकातील सागर बोईर P1 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ओ स्टेप आउट करून खेळलेत. फटका तर चांगला आहे, ऑन साईडला पुश केला चेंडूला, बॉटमॅनचा सुरेख वापर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय, आणि चेंडू मात्र निघून चालला मिड विकेट क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर रन शॉट. सरपंच सरवली आदरणीय मुकुंजी चौधरी साहेब, मुकुंजी चौधरी साहेब त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो आपण देखील व्यासपीठावरती, आपलं देखील हार्दिक स्वागत. बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली, सुरज केने ज्या गोष्टींसाठी जाणला जातो गॅप भेदण्यामध्ये या खेळाडूला भरपूर यश आहे, आणि त्याचं ते सामर्थ्य ना सदाच्या घडीला तो दाखवतो. भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर चांगली सुरुवात या मेगा फिनाल मॅचमध्ये टीम गोरसई बीची. ड्राईव्ह करायचा होता, ब्लॉकहोलचा वेग घेणार हा बॉल, कव्हरला फिल्डर निखिल चौधरी असतील, भरपूर चांगली फिल्डिंग, एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल, धावफळक या सिंगल रनच्या मदतीने आता जाऊन पोहोचला डबल 9 वरती. प्रत्येक दावेला इथं महत्व दिलं जाईल, कारण ज्या प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतोय तो म्हणजेच आघाडीचा फलंदाज सूरज केने. चांगली बॅटिंग सूरज केनेची तुम्हाला मात्र पाहायला मिळते, महत्वपूर्ण फलंदाजा, आणि अगदी विचार केला तर संघाचा तारणा म्हणून सातत्यानं सूरज केनेकडे पाहिलंच होतं, कारण एक दोन इनिंग जरी तो फ्लॉप गेला ना तरी कोणताही प्रेक्षक वर्ग त्याच्या पाठीमागे जो त्याचा पाठीराक आला असतो ना त्याच्यावरती बोट उचलत नाही, कारण त्याला माहिती आहे एक दोन इनिंग नाही 100 इनिंग जरी सूरज केने फ्लॉप गेला तरी मात्र तो त्याच्या संघासाठी मात्र सातत्यानं चांगलं प्रदर्शन करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये ठेवतो आहे, त्यामुळे सूरज केनेकडनं देखील अपेक्षा असते, संदेश केनेकडून देखील अपेक्षा असेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये, आणि आता गोलंदाजी मार्कवरती सागर बोईर सज्ज होतं. पुन्हा एकदा सागर बोईरकडून देखील अशा अपेक्षा लावल्या जातात, कारण पहिल्या दोन मॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे, प्रेक्षक वर्गाची गर्दी अफाट तुम्हाला मात्र पाहायला मिळते. मिस टायमिंग यासाठी सागर बोईर ओळखला जातो, पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देत असताना भरपूर मोठा धक्का लागतोय. बिग लॉस फॉर टीम रिहान एंटरप्राइजेस, जय बजरंग गोरसई बी. टीम सोनाले पाडाच्या माध्यमातून टीम सरवलीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, आपलं देखील हार्दिक स्वागत. सफलता इथं पहिली मिळाली, संदेश घेणे अगदी महत्वाचा खेळाडू होता, आणि या पहिल्या षटकामध्ये सागर भोईरला ही महत्वाची विकेट मिळतीय. विकेट महत्वाची होती नो डाऊट, संदेश केनेकडून देखील अपेक्षेनं पाहिलं जात होतं, आता मात्र संदेश केनेला माघारी परतावं लागतं. सागर भोईरला पहिला विकेट मिळतो, पहिलं यश ते म्हणजे गोलंदाजी करताना जनुमान सरवली संघाला, आणि यासाठी ओळखला जातो सागर भोईर. ही ओळख ही खासियत या खेळाडूची, ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, आणि ते काम त्याचं त्याने आता मैदानाच्या आतमध्ये केलं आहे. आतापर्यंत विचार केला, चौकार आला, त्यानंतरचा बॉल डॉट, पुन्हा एकदा चौकार सिंगल, आणि त्यानंतर मिळाली महत्वाची विकेट संदेश केनेची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती पवन केने, A1 पवन मैदानाच्या आतमध्ये, आणि आता पवन आणि सूरज केनेवरती या संघाची जबाबदारी आली आहे. आणि जेव्हा हे संघ अडचणीमध्ये असतो हे दोन खेळाडूंना खऱ्या अर्थाने भरपूर चांगला खेळ करत असतात. पण आजचा दिवस बघितला, सूरज केने भरपूर चांगली खेळली आपण त्याची बघितली, सातत्याने बॅटिंग भरपूर चांगली केली, आणि एकदा आपण बघितलं होतं क्वालिफायरच्या मॅचमध्ये अगदी 46 जावा त्याने नॉट आऊट बनवल्या होत्या, भरपूर चांगला खेळ तसा आपण या स्पर्धेमध्ये आता आपण पाहतो. नवीन फलंदाज पवन केने आले त्याला साथ देण्यासाठी, सागर भोईरला पहिली सफलता मिळाली, आता सागरचा इथं प्रयत्न असेल की आणखीन एखादी विकेट, कारण या चरणावरती अजून देखील डगआउटमध्ये भावेश पवारचं येणं बाकी आहे. सागर बोईरचा विचार केला तो एक विकेट घेत नाही, दोनच विकेट घेतो, आणि कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगले प्रदर्शन सागर बोईरचं राहिलंय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चेंडू थांबला जरूर आहे. नशिबाची साथ आज पूर्णपणे जनुमान सरवली संघाच्या सोबत तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सागर बोईरनं धावा फक्त आणि फक्त 9 खर्च केला, एक महत्वाची विकेट संदेश केनेला त्यानं माघारी परतवलं. आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये गोरसई ब संघ येऊन पोहोचला 9 वरती, 9 for the loss of 1 after 1 टीम रिहान एंटरप्राइजेस, जय बजरंग गोरसई बी. भरपूर चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली सागर भोईरच्या माध्यमातून, पण अजून देखील बघा 4 ओव्हरचा खेळ इथं बाकी असेल, आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे इथं कमबॅक केला जाईल टीम गोरसई बीच्या माध्यमातून, कारण अजून देखील बघा मैदानाच्या आतमध्ये दोन महत्वाचे खेळाडू पवन केने आणि त्याच्या समेत सूरज केने आहे, ही जोडी अगदी महत्वाची आहे टीम सरवलीला इथनं
अजून देखील विचार करणं गरजेचं आहे, कारण इनर सातत्याने विकेट्स घेणं गरजेचं असेल, कारण अजून देखील भावेश येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग युनिट टीम गुरुसे बीकडे आहे, कारण हा संघ सातत्याने चांगला परफॉर्मन्स करतो, पण त्यांच्या अगे जो संघ खेळतो अर्थात या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ आहे, आणि सातत्याने सरवली टीमचा देखील परफॉर्मन्स आपण ना मेगा इव्हेंट्समध्ये सातत्याने चांगला पाहत असतो. सो त्या अनुषंगाने ही बॅटल ना भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळलं. नो डाऊट हेड टू हेड फाईट तुम्हाला पाहायला बेस्ट वॉज अ बेस्ट, कारण तब्बल विचार केला तर या स्पर्धेमध्ये सातत्याने भरपूर मोठे संघ खेळले गेले. 5 दिवसीय स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये सर्व तुम्हाला टॉप 8 चे सामने पाहायला मिळतात. सो इतने दोन्ही संघ दमदार प्रदर्शन करून आतापर्यंत या मेगा फायनलमध्ये दाखल झालेत ना. सो इतने जबाबदारी दोन्ही फलंदाजांवरती महत्वाची असेल. टर्न केला फटका डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, क्षेत्ररक्षक मात्र भरपूर वेगाने धावत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. व्हेरी गुड फिल्डिंग प्रत्येक एका चांगल्या क्षेत्ररक्षणावरती, प्रत्येक एका चांगल्या चेंडूनंतर मात्र अप्रिशिएशन दिले जातात, कारण पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने आहेत. महेश भोईरच्या माध्यमातून सागर भोईर आणि संदेश भोईरला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. पुढचा बॉल स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने फटका केला, वॉर शॉट फ्लॅट बॅट स्ट्रोक, बॉल जाईल लॉंगन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या मेगा फिनाल मास हा पहिला ब्लास्ट षटकार. फटका आला, सुरेख फटका आणि भरपूर महत्वाचा फटका तुम्ही पाहतात. कुठेतरी धावसंख्या बनवण्यासाठी प्रयत्न सुरू होते गोरसे ब संघाचा आणि त्या प्रयत्नांना मात्र आता यश मिळालं. 17 on the board 17 धावा दाव फलकावरती. सेकंड ओव्हरमध्ये तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सजवताना अवि चौधरीला यावेळेस शरीर यष्टीच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील तुम्हाला पाहायला मिळते, पण बॅटाने बॉलचा संपर्क नाही या संपाने सांगितलं. फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल डॉट. सुरेश खेने चांगला बॅट्समन आहे त्याच्यामध्ये काहीही शंका नाही आहे, पण त्याच्यासमोर जो गोलंदाज आहे त्याच्याकडे देखील अनुभवाची कोणती कमी नाही आहे. लास्ट बॉलवरती सिक्सर जरूर आला, पण त्यानंतर इथं आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळालं. फिंगर रोल केले गेले होते, डॉट बॉल आहे, कमबॅक करत असताना हवी. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, यावेळेस बॅटम बॉलचा संपर्क आला नाही. जसं बघितलं गेलं की स्टेप आउट झाले, लाईन देखील थोडीशी आपल्याला मागे पाहायला मिळाली. डॉट बॉल असेल, भरपूर चांगली गोलंदाजी षटकारानंतर इथं प्रतिउत्तर देत असताना हवी चौधरी. नक्कीच पहिला स्टेप आउट केल्या, त्यानंतर मात्र थोडासा चेंडू मागे घेतला, टप्पा थोडासा मागे तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र बॅटरला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. सातत्याने जर अशा प्रकारची गोलंदाजी सुरू असली तर दबाव गोरसाई ब संघावरती देखील आले. बॅकफुटला गेले, पहिलं थांबले, त्यानंतर स्मॅश केलं चेंडूला. स्वीपर कव्हरची बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना या बॉलवरती धावा मिळतील 4 महत्वपूर्ण. चौकार येतोय रिहान एंटरप्रायझेस गोरसाई. या बॉल मध्ये ना ते थांबले, वॉच केलं, धीम्या गतीचा बॉल जसा बघितला बागफुटला गेले चौकाराला. लेफ्ट हँड फटका समोरच्या दिशेने, आक्रमण केलं गेलं, हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक बिगिट षटकार. षटकाचा खेळ संपला, आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल 27 धावा दाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. कुठेतरी पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी सागर भोईरने केली आणि मात्र त्यानंतर मात्र सेकंड ओव्हर मध्ये अवि चौधरीच्या अगेन्स्ट प्रतिहल्ला सडवला गेला. आणि अगदी विचार केला तर एकंदरीत या ओव्हरचा विचार केला ना सेकंड ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार आणि 1 दुहेरीच्या माध्यमातून 18 धावसंख्येत मात्र कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचा दबाव वाढला होता, त्यानंतर मात्र तो प्रेशर रिलीफ करत असताना चांगली बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि तब्बल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 27 27. षटक क्रमांक तीसरा तुम्ही पाहाल, तिसऱ्या षटकामध्ये मात्र काहीतरी चेंजेस असतील का यावरती देखील लक्ष दिलं जाईल, कारण चेंजेस परिवर्तन गरजेचं असतं. आणि ज्या प्रकारे तुमचा प्लॅन ए जर सक्सेसफुल ठरत नाही, त्यानंतर मात्र तुम्हाला प्लॅन बीमध्ये चेंजेस करावे लागतात. आणि तो प्लॅन बी काय असेल जयनुमान सरवली संघासाठी त्यावरती देखील लक्ष दिल्या गेल्या. जयेश पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. चेंजेस तुम्हाला नक्कीच गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतील, कारण
सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर सागर बोईर सेकंड स्पेल मध्ये येत होते, पण आता मात्र परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतं, बदल झालाय आणि आता मात्र जयेश पाटीलला इन्व्हाइट केलं गेलं तिसऱ्या षटकामध्ये. डावकुरा शैलीचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, जबाबदारी आता जयेश पाटीलवरती देखील असेल कारण विश्वास दाखवला सागर बोईर थांबला कुठेतरी. ह्यानंतर मात्र येणाऱ्या मोठ्या फलंदाजासाठी नक्कीच साजी देखील षटक वाचून ठेवण्यात आलं, कारण यानंतर पाहिलं तर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून भावेश पवारकडे पाहिलं जातं, जे डेथ ओव्हरमध्ये येऊन चांगली बॅटिंग करतात. भावेश पवार असतील, मेघनाथ किणी असतील, या सर्वांसाठी मात्र तिथे सागर बोईरचं षटक थांबून ठेवले की काय हा देखील प्रश्न आहे. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण अजून भावेश पवारचं येणं बाकी आहे, त्या अनुषंगाने सागर बोईरचं एक षटक थांबवलं गेलं. पहिलाच बॉल सीबी शीटचा फटका इथं अटेम्प्ट केला गेला, फिल्डर त्या रिजनमध्ये अटेम्प्ट भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि इथनं बघा प्रयत्न भरपूर चांगला राहिला तरी सुद्धा हा बॉल इथनं फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे सौकार. अगदी पवन रेडी होते, कारण कुठे ना कुठे अगदी पवनला देखील माहिती आहे डावकुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. रिबसचा फटका इथं पाहायला मिळाला, भरपूर चांगला स्ट्रोक आणि पवन केनीला देखील या फटक्यांमध्ये महारत असेल. स्वीशीट रिबसचा फटका अगदी चांगल्या पद्धतीने पवनला देखील खेळता येतो, त्याच अगदी पहिल्याच बॉलवरती ना त्याने दाखवलं गेलं चौकार दरम्यान पहिल्या बॉलवरती भरपूर चांगली बॅटिंग धावफलक चार धावेच्या मध्ये ना आता 31 वरती पुढचा बॉल पुन्हा एकदा स्पीशीटचा फटका गॅप इथनं भेदला हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काउंटर अटॅक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना पवन केनेच्या बॅटमधनं असं गेले होते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्यात आलं होतं आणि आता मात्र ते परिवर्तन मात्र चुकीचं ठरतोय का, डिसिजन जो घेतला तो चुकीचा ठरेल का. हो या वेळेला दोन चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून अटेम्प्ट केले गेले होते आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना लगेचच विकेट कॅरी केली आपल्या ओव्हरमध्ये. धक्का लागते महत्वपूर्ण दुसरा पवन केने आता मात्र डगावच्या दिशेने परतताना तुम्हाला पाहायला मिळेल. बिग लॉस फॉर टीम रेहान इंटर आतमध्ये भावेश पवार. एक समस्या गेली आता दुसरी समस्या इथं निर्माण झाली आहे, नवीन चॅलेंज. आता भावेश पवार स्ट्रायकिंग एंडला असतील, भरपूर सारे प्रेक्षक इथं दरम्यान मॅचला पाहण्यासाठी उपस्थित आहेत, कारण क्रिकेटवरती अफाट प्रेम आणि मॅच देखील अगदी आपल्याला चांगली पाहायला मिळते. टीम गोरसे बी विपक्ष टीम आपण जीवनमान क्रिकेट संघ सरवलीला पाहतो. सध्याच्या घडीला लढाई भरपूर चांगली सुरू आहे, कारण ज्या चरणावरती असं वाटतं की टीम गोरसे या मॅचमध्ये कमबॅक करते पुढे जाते तेव्हा टीम सरवलीचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो. चांगली मॅच आणि याच गोष्टी अगदी गरजेच्या आहेत. प्रथमेश क्रिकेटच्या बदलावरती बघा अगदी हार जीत होत असते पण लढणं गरजेचं आहे आणि लढाई इथं दोन्ही टीम्स करतात. पराभवाची भीती वागून जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळाल तर संघर्ष तुमचा अपुरा जरूर पडेल, पण आता मात्र जर तुम्हाला विजयाचं स्वप्न जर तुम्ही तुमच्या मनामध्ये पेरलं ना तर त्यानंतर संघर्ष करण्याची ताकद तुमच्यामध्ये वाढत राहील. त्यामुळे आता संघर्ष दोन्ही संघ करतील, पण आता खऱ्या अर्थानं चॅम्पियनची ट्रॉफी कोणता संघ इथून उचलेल यावरती देखील प्रेक्षक वर्गाचं लक्ष. गोलंदाजी मार्कवरती जयेश पाटील पुन्हा एकदा सज्ज, विकेट मिळाला, आत्मविश्वास वाढला. ऑन साईडला फटका केसला, यासाठी ओळखला जातो भावेश पवारांनी. गोरसई नावाचा ब्रँड दाखवणारा हा भावेश पवारच्या बॅटमधनं पॉवरफुल षटकार. अगदी क्रीज वरती आले भावेश आणि बॉल इथं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार धावफळक या सहा धावींच्या मध्ये 41 एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करते टीम गोरसे बी.
मी उल्लेख केला होता भावेश पवार एक चैलेंज गेला तर दुसरा चैलेंज इतना समोर आता उभा आहे भावेश पवार जोपर्यंत इतना खेळून घेतील तोपर्यंत इतना रन्स आपल्याला भरपूर सारा बनताना दिसेल। टीम सरवलीला आता महत्त्वाचं काय की भावेश पवारची विकेट आता इतना कशा प्रकारे काढली जाईल तसा विचार करणं आता अगदी गरजेचं। पहिल्या दोन बॉल वरती दोन चौकार तुम्हाला पाहायला मिळाले पवन केनेच्या बॅटमध्ये, त्यानंतर मिळाली पवन केनेची विकेट आणि आता मात्र भावेश पवार नावाचं वादळ समोर जयेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतात। ऑन साइडला केचाचा होता हा फटका, मिस टायमिंग हा फटका हवेमध्ये, भावेश पवारची विकेट डोक्यात, या माची गोल्डन विकेट, महत्त्वाची विकेट आणि ज्याच्याकडे अशा अपेक्षेने पहिले जात होतं तो पॉवर पॅक भावेश पवार आता पवेलियन मध्ये जात असताना बिग लॉस फॉर टीम। प्रेक्षक आहेत विनंती असेल तुम्ही प्लीज बाउंड्री लाईनच्या बाहेर रहा। सफलता इथं मिळाल्याने सर्वात मोठी सफलता भावेश पवार बाकी दडक आउट अगदी महत्वाची विकेट। अरे मॅच मध्ये ना टीम सरवली स्ट्रॉंगली कमबॅक करू शकते। यस डीजे विकेट देखील गमावतात, आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय कारण अगदी विचार केला संदेश केने पवन केने आणि भावेश पवार सारखे तीन धाकड फलंदाज आता मात्र पवेलियन मध्ये परतलेले आहेत। सो इतन मात्र या मॅच मध्ये सध्याच्या घडीला जर आपण विचार केला कुठेतरी का होईना थोडस का होईना या मॅच मध्ये फ्रंट फुटला पाहायला मिळते ते म्हणजे टीम हनुमान सरवली आणि मोठ्या मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा अनुभव जयेशकडे आहे कोण विसरू शकतो। आमदार चषक बल्ल्यानी सहा बॉल मध्ये सहा धावांची गरज असताना सहा धावा डिफेंड केल्या होत्या गोलंदाजाने, अनुभव भरपूर आहे आणि त्या अनुभवाचा वापर इथं केला गेला कारण पवन केनीची विकेट आणि भावेश पवारची विकेट एका षटकामध्ये काढली पूर्णपणे या मॅचमध्ये ना आता टीम सरवलीला जयेश पाटील आता पुढे घेऊन गेलेत। पवन केने आणि भावेश पवार जरी बाद झाले असले तरी नवीन वादळ मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ केनेचं तुम्हाला पाहायला मिळतं। यावेळेस देखील बॅटची बाहेरची कडा लागली आहे, थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो, ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप थोडंसं दूर आहे, एकच धाव मिळेल, एका धावाने धावफलक पुढे सरकते, संघाची सांघिक धावसंख्या येऊन मात्र पोहोचली आहे 42 वरती आणि धावसंख्या इतक्या वेगानं पुढे सरकण्याचं कारण अवी चौधरीच्या षटकामध्ये देखील अगदी विचार केला तर 18 धावा या षटकामध्ये देखील दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं आतापर्यंत धावसंख्या इथं मात्र जमा केल्या गेल्या त्या म्हणजे 15। सागर भोईर तयार होतो असताना सागरची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे, ओव्हर द विकेट सफलता अगदी बघितलं गेलं तर अगदी या पहिल्याच बॉल वरती बघा डॉट बॉलने सुरुवात केली जाते, भरपूर चांगली गोलंदाजी कारण बघा अगदी प्रथमेश आता महत्वाचं काय की महत्वाच्या दोन सफलता मिळाल त्यानंतर जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणं प्रेशर बनवणं बॅटिंग लाईन पुरती हे आता गरजेचं आहे आणि ज्यासाठी सागर बोईरची ओव्हर थांबवली गेली होती ते काम तर जयेश पाटीलने आपल्या षटकामध्ये केलं त्यामुळे सागर बोईरची आता जबाबदारी थोडी का होईना कमी झाली आहे। ऑन साईडला वळवला फटका तर चांगला आहे, मिड विकेटचे फिल्डर मात्र भरपूर वेगानं चेंडू काढले, पहिल्याच ऍक्शनमध्ये चेंडूला कलेक्ट केलं, या गोष्टी आज फिल्डर भरपूर महत्वाच्या आहेत, ज्या प्रकारे तुम्ही पाहता क्षेत्ररक्षण करताना आउटफिल्डमध्ये जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा पहिल्या ऍक्शनमध्ये तुम्ही कसा कलेक्ट करता या गोष्टीवरती देखील लक्ष दिलं जात असतं।
आणि ग्राउंड फिल्डिंग आपण करण भंडारी त्यांना सचिन चौधरीचा उल्लेख करू. युवा खेळाडू भरपूर चांगली फिल्डिंग करतात टीम सरवलीसाठी आणि फिल्डिंग एफर्टमध्ये अगदी सातत्याने टीम सरवली आता पुढे कारण फिल्डिंग सातत्याने चांगली झाली या इनिंगमध्ये. त्यानंतर गोलंदाजी सागर भोईर जयेश पाटीलचा आपण उल्लेख करू इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पुढचा बॉल आता सुरेश टॅकिंग एंडला असतील. सुरेशसाठी या बॉलला फ्लेट फटका बॉल हवे मध्ये विकेट मिळू शकते आणखीन एक महत्वाची विकेट. ज्या खेळाडूचा दबदबा या ऑल ओव्हर आपण स्पर्धेमध्ये बघितला त्या खेळाडू सुरेश केनेला जावं लागेल वापस बिग विकेट. बाजूला आहेत मित्रांनो लक्ष असू द्या प्लीज मैदानाच्या आतमध्ये येऊ नका कारण मेगा फिनालेची मॅच सुरू आहे. आणि अगदी महत्वाची सफलता सुरेश खेनेची विकेट. आणि सध्याच्या घडीला अगदी बघितलं गेलं जर सिद्दीकजी बाबे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असते तर नक्कीच त्यांच्या मुखामधनं एक वाक्य नक्कीच आपल्याला ऐकायला मिळालं असतं. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा होगा त्या आश्वासनाने इथं खेळ सध्याच्या घडीला इथं केला जातोय टीम सरवलीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादम आणखीन एक चांगला खेळाडू किशोर मुकादम आलेत. पहिलाच बॉल अगदी फाईन ग्लान्स करत असताना ऑन साइड ला फिल्डर साठी चेस भरपूर चांगली फिल्डिंग आणि मिस कम्युनिकेशन झालं रनआउटची संधी अपील केली गेली आहे. यस फिंगर अप आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल वापस या मेगा फिनाले मॅच मध्ये. टीम गोरसी आता अडचणीमध्ये लागणार आणखीन एक धक्का. मग टीम सरवली वेलेकडे देखील लक्ष असू द्या. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. धावफळक आपण पाहतो स्थिर. या ओव्हर मध्ये सागर भोईरने अगदी बघितलं गेलं भरपूर चांगली गोलंदाजी कारण आतापर्यंत या ओव्हर मध्ये रन सीटने खर्च केल्या गेल्यात. दोन धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये आणि युट्यूब मध्ये देखील आपण पाहतो की तब्बल 2500 प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. सर्वांचं देखील हार्दिक स्वागत कारण भरपूर चांगली मॅच दरम्यान इथं पाहायला मिळतीय. नो डाऊट प्रेक्षक वर्गाची गर्दी. ऑनफील्ड असेल मैदानावरती त्याचप्रमाणे युट्यूब वरती देखील प्रेक्षक वर्ग जोडले गेले. जीटीसीच्या माध्यमातून सुशील पाटील भूपेश कराळे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी भरपूर एफर्ट त्यांची मेहनत भरपूर सांगल्यात पण आता सध्याच्या घडीला एफर्ट्स आणि मेहनत आणि प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जर मॅच इथं जिंकायची आहे या वर्षाची सुरुवात जर तुम्हाला गोड करायची आहे तर आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बोलिंग ट्रॅक वरती सागर भोईर ज्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला आणि ज्यासाठी त्या ओळखला जातो ती ओळख त्यांना सिद्ध केली मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची विकेट मेघनाथ केलेला त्यांना माघारी परतावा लावलंय. बोलतो यार सागर भोईर पाचवा चेंडू सुरेख चेंडू होता तितक्याच चांगला फटका खोदून काढला समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करत असता पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर महत्वपूर्ण संघर्षमय चौकार येतोय. तब्बल जाऊन पोहोचला या चौकाराच्या मदतीने 48 धावा धावफुलकावरती. आणि बघा टीम गोरसे बी देखील नाही ना सहजासहजी हार मानणार नाहीये त्यांना देखील पलटवार कसे करायचे ते माहिती आहे. भरपूर चांगला फटका आला चौकाराला. सागर भोईर देखील इथं कंबॅक करण्याचा प्रयत्न करतील ड्राईव्ह करत असताना भरपूर चांगला फटका इथनं म्हटला जाईल बिकॉज अगदी बघितलं गेलं तर सन्मान दिलं गेलं. लास्ट बॉलवरती चौकार त्यानंतर ही सिंगल रन इथनं कम्प्लीट केली जाईल. धावफळक 49 इथनं जाऊन पोहोचला आणि तब्बल 4 षटकांची देखील इथं समाप्ती झाली. अगदी बघितलं गेलं खेळ एकदम बॅलन्स कधी झाला जेव्हा अगदी जयेश पाटील आला. जयेश पाटीलने पवनची विकेट त्यानंतर भावेश पवारची विकेट घेतली.
आदरणीय मनोहरजी भोईर साहब त्यांचं देखील इथून शुभाग म्हणत सभांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं देखील हार्दिक स्वागत. अजून देखील सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथनं प्रथमच बघितलं गेलं 49 आहेत. अजून देखील जर 12 ते 15 आल्या आणि जर स्कोर कार्डना 60 पर्यंत पोहोचला ना तर त्यानंतर या रन चेज करणं थोडस कठीण असेल. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर अंतिम षटकामध्ये आता मात्र जबाबदारी भरपूर मोठी असणारे गोलंदाज कोणता असेल, फलंदाजी कशी होईल, काय घडेल, काय बिघडेल, धावसंख्या किती बनतील, अंतिम 17 मध्ये किती धावा तुमच्या समोर राहतील, अनेक प्रश्न आहेत. आणि आता मात्र अनेक प्रश्न जे प्रेक्षक वर्गाला पडले त्यांचं उत्तर मात्र येणारे 6 चेंडू आपल्याला देऊन जातील. अंपायरला देखील विनंती करतो आपला सामना लगेच सुरू करायचा. धावसंख्येचा विचार केला तर 49 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. चौथ्या षटकामध्ये सागर बोईरनं चांगला कमबॅक केला, अवघ्या 7 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला. पहिल्या स्पेलमध्ये देखील सागर बोईरनं चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 9 धावा त्यानं खर्च केला होता, एक गडी बाद केला होता. दोन षटक थोडेसे महागडे राहिले पण नक्कीच महत्वाचे विकेट तिथे मात्र मिळाले. थर्ड ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहिलं जयेश पाटील यांना, ज्यानं धाबा जरूर खर्च केल्या 15 पण 2 महत्वाचे विकेट त्यानं मिळवले. एव्हन पवन केनेला त्यानं माघारी परतावं लागलं, त्यानंतर भावेश पवार सारख्या फलंदाजाला त्यानं माघारी परतवला, भरपूर चांगली गोलंदाजी झाली. आता मात्र निखिल चौधरीवरती जबाबदारी संघ अशी भरपूर मोठी असणार आहे कारण निखिल चौधरीचं हे षटक आता हे स्लॉग ओव्हरचं आहे आणि त्यामुळे अंतिम षटकामध्ये दोन्ही फलंदाज मात्र हात नक्कीच खोलतील, त्यांचे मोठे फटक्यांचा प्रयत्न करतील पण त्यापासून त्यांना दूर ठेवण्याचं काम निखिल चौधरी करेल का हा प्रश्न. पहिला चेंडू स्लॉग ओव्हरचा बॉलिंग ट्रॅकवरती तयार निखिल. अक्षयसाठी हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, एक्सपेक्टेड बाउन्स जितका बाउन्स त्याने एक्सपेक्ट केला होता तितका त्या चेंडूला मिळाला नाही आणि हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. धावसंख्याचा विचार केला तर 49 वरती धावफलक स्थगित आहे, 49 ऑन स्कोरबोर्ड. डॉट बॉल आला निर्धाव चेंडूनं आपल्या या स्लॉग ओव्हरची सुरुवात करत असताना निखिल चौधरी. निखिल तयार, ओ फुल टॉस होता, ओव्हर द बॉल हेड फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक खराब, हातांवरती बॉल ब्रेक झाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. महत्वपूर्ण स्लॉग ओव्हरच्या षटकामधला पहिला दमदार सिक्सर. याच दरम्यान इथं शुभाग म्हणतो माजी सरपंच सरवली आदरणीय नितेशजी चौधरी साहेबांचं इथं शुभाग म्हणतो आपलं हार्दिक स्वागत आहे. सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2022-23 या भव्य दिव्य पर्वामध्ये त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली आदरणीय भीम चौधरी साहेबांचं देखील इथं शुभाग म्हणतो आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निखिल चौधरी तुम्हाला पाहायला मिळतो, पहिला चेंडू निर्धाव आल्याच्या नंतर मात्र निखिलनं लगेच संधी निर्माण करून दिली होती, तिथे विकेट मिळाली असती पण त्यानंतर मात्र झालेला जेल ड्रॉप आणि गेलेला तो षटकार आणि धावसंख्या महत्वपूर्ण मिळाला तर म्हणजे गोरसाई ब संघाला 6. संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला तर येऊन पोहोचली तब्बल 55 वरती, 55 ऑन बोर्ड. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. महत्वपूर्ण मॅच आहे, अंतिम फेरी, अंतिम लढत, शेवट इथं मात्र कोणत्या संघाचा गोड होईल ते पाहायचं पण सुरुवात मात्र या वर्षाची कोणत्या संघाची गोड होईल यावरती देखील लक्ष असेल. शेवट या स्पर्धेचा गोड होईल आणि सुरुवात या वर्षाची गोड होईल. सरवली चॅम्पियन ट्रॉफीचा जर विचार केला पर्वा पहिला आहे पण पहिल्या पर्वामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही, इतके अव्वल दर्जाचं आयोजन मात्र या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. 5 दिवसीय स्पर्धा, 4 दिवस 8 संघ मात्र खेळले आणि आज टॉप 8 या महत्वपूर्ण लढती तुम्ही पाहिला या स्पर्धेमध्ये आणि नक्कीच पुढच्या वर्षामध्ये पुढच्या पर्वामध्ये डे नाईट क्रिकेट फॉर्मॅटचा या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल असं आयोजकांनी देखील माहिती पोहोचवली आहे. नक्कीच भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला एकंदरीत पाहायला मिळते, भव्य असं व्यासपीठ, कॉमेंट्री बॉक्स देखील तुम्हाला पाहायला मिळतं प्रेक्षक वर्गासाठी. मैदानाच्या चारी बाजूनं स्टँड्स पाहायला मिळतात, प्रेक्षक वर्गाची गर्दी मात्र या अंतिम फेरीसाठी मात्र मोठ्या संख्येने सर्व प्रेक्षक इथं तुम्हाला उपस्थित पाहायला मिळतात. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरवली चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू इन सरवली चॅम्पियन ट्रॉफी 2022-23 20-22 अफलातून पर्वामध्ये सर्वांचं स्वागत. गोलंदाजी मार्गवरती निखिल चौधरी.
चावेस पुन्हा एकदा ओव्हर द बॉलर फटका चांगला बॅक टू द बॉलर केसला फटका फिल्डर मध्ये तैनात आहेत एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना संघाची सांघिक धावसंख्या होऊन पोहोचली 56 वरती 56 अब तक 56 संघर्ष सुरू आहे धावा बनवण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला निखिल धावा रोखण्यासाठी करतोय संघर्ष तीन चेंडू अजूनही शिल्लक आणि तीन चेंडू मध्ये अशा प्रकारची बॅटिंग इथं केली जाईल यावरती लक्ष दिले जाईल भरपूर सफल झाले होते ऑफस्टिकच्या बाहेर मिड ऑन क्लिअर केले लॉंग ऑनला चेस मोठा आहे चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला थांबवलं ती महत्वाची गोष्ट आहे दोन धावा तर इथं मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावरती 58 ऑन बोर्ड धावसंख्या बनत आहेत दुसऱ्या बाजूला थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे संघर्ष मात्र अटीतटीचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पण आता मात्र विचार केला तर पूर्वार्धामध्ये जर इथं 65 प्लस जर धावसंख्या बनवल्या गेल्या कारण आतापर्यंत विचार केला संघ अडचणीत होता त्यानंतर मात्र धावसंख्या बनल्या गेल्या ओ यावेळेला दांडी गोल त्रिफळाची फर्निचर इज गेटिंग डिस्ट्रॉइड बॅटर आउट मोठा धक्का धावसंख्या बनत होत्या त्यावरती रोक आणण्याचं काम निखिल चौधरीने केलंय स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनची जी एलईडी टीव्ही आहे ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली बघा विनंती असेल जे आमचे प्रेक्षक आहेत जे प्रवेशद्वाराजवळ उभे आहेत विनंती असेल प्लीज तुम्ही बाजूला व्हायचं आहे विनंती असेल बघा प्रवेशद्वाराजवळ कोणी प्रेक्षकांनी उभं राहायचं नाहीये आणि याच दरम्यान इथं शुभ आगमन होतं इताडे गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचं इथं शुभ आगमन होतं एक भरपूर मोठं झाल्या असे आमचे चीफ गेस्ट आदरणीय विद्यमान सरपंच इताडे जगनशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन होतं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 ते विषय भव्य दिव्य पर्वामध्ये आणि त्यांच्या समेत आदरणीय अरविंदजी भंडारी साहेबांचं देखील इथं शुभ आगमन होतं आपलं देखील हार्दिक स्वागत असेल आणि त्यांच्या समेत विद्यमान सरपंच सरवली आपण उत्तमजी चौधरी साहेबां देखील पाहू शकतो आपलं देखील हार्दिक स्वागत बोलत यार आलेल्या सर्व मान्यवरांचं भरपूर स्वागत असेल या स्पर्धेमध्ये ऑन साईडला टर्न केला मिड विकेटला फिल्डर भरपूर वेगाने आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट डोक्यात धावचीची विकेट मिळेल दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये मिळाली धावचीची विकेट फलंदाज होईल बाद एक धावीत मात्र कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये इथे मात्र विकेट मिळाली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते संघाची धावफलकावरती 59 पहिल्या सत्राचा गेम संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती नेल्सन मडवी याचं देखील शुभ आगमन वेलकम नेल्सन आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये 59 डावा झाल्या 60 लक्ष आहे आणि 60 धावांचं लक्ष चेस केलं जाईल का डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया मी तुर्तास थांबतोय जय बोलवण्यात क्रिकेट संघ सरवली व जय हनुमान क्रिकेट संघ सरवली साबार विशाल पाटील साबार व्यक्त करतो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आणि कॉमेंट्री बॉक्स मधून सिद्दीक भाभी सरांचा दमदार आवाज ऐकूया उत्तरार्धामध्ये शुभ आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण शुभ सन्मान करूया आज ज्यांची महत्वाची उपस्थिती आम्हाला लाभली इताडे गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचं आपण इथे शुभ सन्मान करूया एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व त्यांच्याच विद्यमानाने आपण केंद्रीय मंत्री चषक देखील पाहत असतो एक अगदी एक मोठं व्यक्तिमत्व क्रिकेटवरती देखील ज्यांचं अफाट प्रेम आहे त्यांचा शुभ सन्मान इथं आपण व्यासपीठावरती करणार आहोत आदरणीय शरदजी भोरी साहेबांच्या शुभ आपण टॉस करू शुभ सन्मान करूया आपण शुभ सन्मान करूया इताडे गावचे विद्यमान सरपंच आज ज्यांची महत्वाची उपस्थिती आम्हाला लाभली जगनशेठ पाटील साहेबांचं आपण इथं शुभ सन्मान करतो
एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व, कारण अगदी बघितलं गेलं तर अगदी तुम्ही आमनी लोणार परिसरामध्ये जर जाल ना तर प्रत्येकी क्रिकेटच्या स्पर्धेला साहेबांचा मोलाचा सहयोग नेहमीच असतं आणि अगदी आज या स्पर्धेमध्ये त्यांची महत्त्वाची उपस्थिती देखील आपल्याला लाभली. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अरविंदजी भंडारी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथं करणार आहोत. मी शरदजी भोर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान करायचा. इथं आपण शुभ सन्मान करतो. त्यानंतर शांतर आपण शुभ सन्मान करूया. माजी सरपंच सरवली आदरणीय नितेशजी चौधरी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी विनंती करतो टेस्ट शरीजी भोरी साहेबांना की आपल्या शुभ सन्मान करायचा. चेक रस्त्याच्या मध्ये 7177 क्रमांकाची जी गाडी कोणाची असेल त्यांनी प्लीज ती गाडी बाजूला काढायची, कारण भरपूर अडथळा इतर गाड्यांना त्या गाडीमुळे होतोय. आमच्या मान्यवरांची किंवा आमच्या प्रेक्षकांची कोणाची गाडी असेल 7177 या क्रमांकाची त्यांनी आपली गाडी बाजूला करायची आहे. ओव्हर टू विशाल. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. माजी सरपंच आदरणीय आनंदजी भोरी साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथं व्यासपीठावरती करतो. मी साईनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान करायचा. याच दरम्यान इथं शुभ आगमन होतो आदरणीय शिवनाथ ठाकरे साहेबांचं, आज त्यांची देखील महत्वाची उपस्थिती लाभली आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आदरणीय मनोहरजी भोईरी साहेब, ते देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो साईनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. साल का पहिला दिन और चैंपियन बैटल ऑफ चैंपियन होने जा रहा है सरोली चैंपियन ट्रॉफी में. आदरणीय मनोजी दहिलकर साहेब त्यांचं देखील इथं शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आपण इथं लगेच करणार आहोत. मी विनंती करतो शरद भोईरी साहेबांना की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. इस वक्त विराज दयानंद चोरगे साहब ने सरोली को ऑल द बेस्ट कहा है, स्वागत है आपका. थोड़ी देर में हमारी बीच महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेत डाकी साहब का आगमन होने जा रहा है. इस स्पर्धा में चांद पे पहला कदम किसने रखा सब बता देंगे, लेकिन उससे ज़्यादा बता देंगे कि क्रिकेट में बाइकों का शोरूम किसने किया, तो एक ही नाम महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल सुकेत डाकी. थोड़ी देर में हमारे बीच पहुँचेंगे अब इतार के सम्माननीय सरपंच प्रथम नागरिक जगन सेठ पाटिल, हमसे विदा लेते हुए आपने समय दिया, हम आपका आभार व्यक्त करते हैं. हर स्पर्धा में जगन सेठ जरूर रहते हैं, उनके शो को भी देखना ना भूलिए मार्च महीने में डे एंड नाइट. यानंतर आपण शुभ सन्मान करूया विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आदरणीय भीम चौधरी साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देखील आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो साईनाथ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. आदरणीय भीम चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो. खेल की शुरुआत मैसेज बहुत आ रहे दोनों टीमों को सारे तालुका बल्कि पूरे महाराष्ट्र की तरफ से ऑल द बेस्ट. 60 रन का लक्ष्य रखा है, देखना है घर का कब घर में रहेगा या जब बैटल ऑफ चैंपियन चैंपियन बन जाएंगी गुरसई भी. भवेश पवार पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है, गेंद थर्ड मैन बाउंड्री पर लेट कट 4 रन लेट कट लेकिन लेट और ग्रेट चौके से खाता खुला है यहां पर नितिन पाटिल का. रन से खाता खुला वहां पर. इस मरतबा बढ़िया वापसी ये भी भावेश पवार है, हरफन मौला खिलाड़ी है. क्या शाम है, पैक क्राउड है, कहीं भी तीर रखने की जगह नहीं है,
सरोली के इस मैदान पर और मुकाबला भी हो रहा है होम साइड जे हनुमान स्पोर्ट सरोली बनाम रियान इंटरप्राइजेस गुरसई भी भवेश पवार। ओ बढ़िया गेंद, फिर युवा शॉट खेलना चाह, छुरा लिया है तुमने जो रन को, एक रन आता हुआ स्कोर पांच पे पहुंचा है। देखिए प्रथमेश ठाकुर, ये लक्ष्य जो है ना ये इतना आसान भी नहीं, क्योंकि शाम हो रही है और गोरसई भी एक कंप्लीट यूनिट है गेंदबाजी का। तेज गेंद टैप कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं, एक रन बना है, दूसरे के लिए पलट चुके हैं और दो रन पूरा करते हुए संदेश भुईर, कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है सात रन, सेवन। विराज दयानंद चोड़के ने सरोली को ऑल द बेस्ट कहा है। बोल परफेक्ट यॉर्कर, भावेश पवार का यॉर्कर मानो बल्लेबाज के लिए कैंसर, बोल कर दिया भावेश पवार ने भुईर को। कमाल की गेंद थी, बल्ला नीचे भी नहीं ला पाए थे। भावेश पवार की खासियत है कि अपना ओवर जिस तरह जडेजा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में रविंद्र जडेजा, शाहिद अफरीदी ये गेंदबाज करते हैं, उस तरह वो बहुत जल्दी अपना ओवर करते हैं। हालांकि वो गेंदबाज स्पिनर है लेकिन ये तेज गेंदबाज है। एक ओवर अभी समाप्त नहीं हुआ है, एक गेंद बची है, नए बैट्समैन बल्लेबाजी को आए अविनाश चौधरी, ट्रम्प कार्ड भेजा है पिंच हिटिंग के लिए। गोरसई अब तक पांच कप जीती है जबकि एक कप को सरोली ने जीता है। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, गेंद की लंबाई को खींचा, बढ़िया ओवर खत्म किया भावेश पवार ने, जहां पर सात रन और एक विकेट बचे हुए। चार ओवर में जीतने के लिए यहाँ से कितने रन चाहिए, 53। आस्किंग रन रेट अब बढ़ गया है 13.25 का। आदरणीय रतनजी पाटील, अपन कुठे असाल तर अपन देखील व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत। जीटीसी के माध्यम से आप ये सुंदर टेलीकास्ट देख रहे हैं, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट मिस्टर जीटीसी जलपेश भुईर, आशीष भुईर और सूरज मात्रे इन कंपनी। इस फाइनल को इस वक्त यूट्यूब पे भी लगभग 2500 लोग देख रहे हैं। इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से निकाल दिया है गेंद को, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर चार रन। काफी तीखे लग रहे हैं, दो चौके लगा चुके हैं, कुल स्कोर सरोली का आगे बढ़ता हुआ 11 रन एक विकेट जे हनुमान स्पोर्ट्स सरोली बनाम रियान इंटरप्राइजेस गुरसई भी। सूरज के ने तेज गेंद, रिवर्स खेलने की कोशिश, कहते हैं कि घी जब सीधी उंगली से निकल रहा है तो टेढ़ा नहीं करना चाहिए। सूरज के ने साये लंबे होते जा रहे हैं, राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए राउंड स्टंप, अच्छी गेंद पैरों के सामने ऑन ड्राइव लगाते हुए एक रन डीप में भावेश पवार, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12। इस तरह का जो स्कोर रहता है ठाकुर,
उसमें हर ओवर में कहीं ना कहीं बड़ा शॉट चाहिए। अगदी या स्पर्धेसाठी जर आपण बघितलं गेलं तर ज्यांना मला बेस बासमन जी एलडी टीव्ही पुरस्कृत केली गेली निलेजी चौधरी साहेब जे गोव्याला आहेत ते देखील इथं त्या स्पर्धेला इथं लाईव्ह एन्जॉय करतात। आपलं देखील हार्दिक स्वागत असेल आणि टीम जनमन सरवलीला त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात। सूरज केने राईट आर्म राउंड स्टंप जाते हुए अविनाश को तेज तर्रार गेंद क्लांस करना चाह चूक गए दूसरे मोहल्ले में वाइट। एक रन और आता हुआ स्कोर में स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन एक विकेट। लक्ष्य है चैंपियन बनने के लिए सरोली चैंपियन ट्रॉफी का 60 रन। सूरज केने राइट आर्म राउंड स्टंप स्विच इट गेंद हवा में लेकिन फिल्डर नहीं पहुंच पाए अच्छा बैकअप किया है दो रन बने। इन दो रन से स्कोर आगे सरकता हुआ 15 पे पहुंचा है 15। दरमियान इथं शुभ आगमन होतं एवन जोडी आदरणीय सुकेश दादा डाकी साहेब आणि निलेश दादा पाटील साहेब। सिक्सर के लिए अवैध चौधरी ने 500 का इनाम रखा है। आपके टीवी मॉनिटर पे महाराष्ट्र की एवन जोड़ी हुक कर दिया है गेंद जा रही है मस्तक पे दस्तक 6 रन। छोटी गेंद थी बहुत जल्दी पाल लिया था बैकफुट पे चले गए हुक किया गेंद को 6 रन। हमारे बीच अभी अभी आगमन हुआ है महाराष्ट्र की एवन जोड़ी। चांद पे पहला कदम किसने रखा अगर कोई बताए या ना बताए लेकिन क्रिकेट का शोरूम बाइकों का किसने लाया तो नाम है महाराष्ट्र की एवन जोड़ी। वेलकम स्विंग करने की कोशिश बल्ले के अंदर लगी एक रन चुराते हुए बल्लेबाज। देखिए अविनाश चौधरी को भेजा ही इसलिए लगा तो मटका नहीं तो झटका और अभी तक काफी सफल भी हुए हैं। दो ओवर की समाप्ति रन बने 22 बचे हुए 3 ओवर में चैंपियन बनने के लिए रन चाहिए 38। सुजीत पाटिल खांडवाल ने इस कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं। सुजीत पाटिल खांडवाल बहुत ही मशहूर उद्योगपति मीरा डेवलपर एंड बिल्डर के प्रोप्राइटर स्वागत है आपका। आदरणीय मनोजी नाईक साहेब त्यांचा आपण शुभ सन्मान दरम्यान इथं करणार आहोत। मी विनंती करतो आदरणीय शरीरजी भूर साहेबाने आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। गेंदबाजी में मरता क्या ना करता भावेश पवार स्वयं कंटिन्यू 3 ओवर में 38 रन चाहिए साल के पहले दिन चैंपियन बनने के लिए चैंपियन ट्रॉफी सरोली में। त्यानंतर आपण आदरणीय शिवनाजी ठाकरे साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान करणार आहोत। मी पुन्हा एकदा शरीरजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा हा शुभ सन्मान करायचा। वीआईपी डाइस पर महाराष्ट्र की एवन जोड़ी भावेश पवार ड्राइव किया बहुत खूबसूरती के साथ लेफ्ट हैंड कवर ड्राइव पीछे खिलाड़ी हैं इस बीच 2 रन बनाए। अविनाश चौधरी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 24 17 36 का इक्वेशन। भावेश पवार इस मरतबा जड़ में गेंद थी मजबूर किया डिफेंड करने के लिए गेंदे बची है 16 रन चाहिए चैंपियन ट्रॉफी का चैंपियन बनने 36 रन सरोली को।
भावेश पवार रिवर्स शॉट, ओ माय गॉड, अद्भुत 6 रन। का शॉट अपने आप में एक फन है, कोई भी बैट्समैन ये साहस नहीं जुटा सकता है। अविनाश चौधरी को जिस काम के लिए भेजा है वही काम करते हुए क्या शॉट खेला है भावेश पवार को, रिवर्स 6 रन। जिद्दी क्रिकेट, शेरों की लड़ाई हो रही है ग्रामीण में और लगाम तो घोड़ों को डाली जाती है। हमारे बीच महाराष्ट्र की एवन जोड़ी, क्रिकेट में बाइकों का शोरूम जिन्होंने लाया, नीलेश पाटिल सुकेत डाकी काफी एंजॉय कर रहे हैं। भावेश पवार अच्छी वापसी, अच्छी वापसी, रन जरूर बना है, देखना अंपायर का क्या इशारा है। लेग बाय ऊपर लगी थी, 1 रन आता हुआ स्कोर में 31 रन। कितनी गेंदे कितने रन, चौदह गेंदे 29 रन। क्या फाइनल हो रहा है, पैसा उसूल, पैक क्राउड आप देख रहे, पैक वीआईपी। भावेश पवार, ओ कटर कटर, समझ ही नहीं पाए, कटर गेंद थी, बल्लेबाज के अरमान और बल्ले दोनों को बीट करती भी विकेट कीपर के पास। ब्यूटीफुल बॉल, ब्यूटीफुल बॉल फ्रॉम भावेश पवार, लास्ट वन वाज द कटर। 13-29, स्वीप कर दिया है, पीछे खिलाड़ी है, 1 रन बना, जब तक के थ्रो पहुंचता, 30 कदमों से 2 रन पूरे किए, 12 गेंदों में 27 रन। सरोली चैंपियन ट्रॉफी को उठाने के लिए चाहिए सरोली को और घोरसई बी को उन रनों को रोकना है। व्हाट अ मैच विशाल, अगर सत्कार लेना है तो जल्दी आप ले सकते हैं, 1 से 2। मैच शुरू रहेगा, ड्रिंक्स ब्रेक, मैदान में चलता हुआ विशाल। अपन शुभ सन्मान करूया व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रतनजी भोईर साहेबांचा, आपण शुभ सन्मान इथं करणार आहोत। मी विनंती करतो नामदेवजी चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा। हमारे इलेक्ट्रॉनिक मीडिया मैन जो भी पहुंचे हम उनका हार्दिक स्वागत करते हैं, विशेष स्वागत है आपका। त्यानंतर आपण इथे शुभ सन्मान करूया आदरणीय किशोरजी चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी साईनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा। गेंदबाजी में अब बुलाया गया है एवन पवन को, 12 गेंदे 27 रन। व्हाट अ मैच, बैटल ऑफ चैंपियन, चैंपियन ट्रॉफी 2022-23 का ये पहला दिन साल का, और साल का पहला चैंपियन कौन और चैंपियन ऑफ चैंपियन कौन, मैन ऑफ द सीरीज कौन। खेल की शुरुआत होती भी पवन के सामने अविनाश चौधरी, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, पिंच हिटिंग के लिए भेजा है, 2 सिक्सर लगा चुके हैं एवन पवन, छोटे रन अप से ये ओवर साबित करेगा कि कब कहां जा रहा है।
पहली गेंद खींच के मारा ऊपर लगी है लेकिन नहीं पहुंच पाए। इस बीच एक ही रन बना, दूसरे के लिए रन आउट हो गए नितिन पाटिल। देखना अब तक रन आउट नहीं किया है, आप जाकर करते हुए। बीस रन कट टू कट फाइनल होता हुआ बैटल ऑफ चैंपियन, चैंपियन ट्रॉफी सरोली का। देखना है कि इलाका तुम्हारा धमाका हमारा करती है गुरसई भी, या फिर इलाका भी हमारा और धमाका भी हमारा सरोली करती है। बहरहाल ये भी गुरसई भी है, ये टीम को आप कभी भी उंगली मत पकड़ाना, ये टीम हाथ पकड़ लेती है। देखना है कि नए बैट्समैन कौन आ रहे हैं। मोनिश पाटिल, मोनिश पाटिल की भी आज अग्नि परीक्षा है क्योंकि क्लास तो उनका हमेशा अच्छा रहा है, आज उनको साबित करना है कि कब जिता कर ही दम लेंगे। एक सिक्सर के लिए, सिक्सर हैट्रिक के लिए 5,000 रुपए का इनाम है। हर्षद, मोहन, पवन पाटिल सापाट की तरफ से 11 गेंदे 26 रन। व्हाट अ मैच। पवन के ने मोनिश के लिए पिन ड्रॉप साइलेंस, मुड़े गेंद की खराब गेंद वाइड। इक्वेशन अब 11-25 का। पवन जैसे गेंदबाज दूर रख रहे हैं। पवन, मोनिश को पंच किया, ओ व्हाट अ कैच। देखना है कि चैंपियन ट्रॉफी को तो नहीं पकड़ा है वहां के खिलाड़ी मेघनाथ केने ने, क्या कैच पकड़ा। हालांकि बहुत ही करारा पंच स्ट्रोक था और अभी भी वहीं पे खड़े हैं मोनिश पाटिल। जिस तरह कैच पकड़ा गया है, अब गेंदे बची है 10 और रन चाहिए 25। सरोली के सपोर्टर चाहते हैं कि दो बड़े शॉट आए ताकि आखिरी ओवर में आग लग जाए। वीआईपी डैश पे कहीं मान्यवर हैं, सभी का हार्दिक स्वागत। प्रथम नागरिक सरोली के सम्माननीय सरपंच और फर्स्ट प्राइज स्पॉन्सर उत्तम चौधरी साहब हैं, सॉरी मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर उत्तम चौधरी साहब हैं, और महाराष्ट्र की वो जोड़ी जो हमेशा एवन है और एवन रहेंगी, नीलेश पाटिल सुकेत डाकी जी। केंद्रीय मंत्री चषक दस्तक दे रहा है। इस मरतबा स्विच हिट करने की कोशिश, हड़बड़ाहट वहां पर सागर भुईर। 9 गेंदे 25 रन। देखिए भावेश पवार गए कुछ कहने के लिए पवन केने को, और अमीना चौधरी गए सागर भुईर को समझाने। अच्छी नोक जोक चलती भी। एवन पवन सागर के लिए उछाल दिया लेकिन मिस टाइम है, रनिंग छूट गया कैच। मुश्किल अवसर था, 1 रन। गेंदे बचिए 8 और रन चाहिए 24। आप जो 2 गेंदे है ना, ये इंपॉर्टेंट है। देखिए प्रेशर, प्रेशर में बड़े बड़े रति महारती सुरमा 30 मार खान मार खा जाते।
गेंदे बची आठ, ये दो गेंदे, 4000 लोग यूट्यूब पे और लगभग 10000 लोग इस ग्राउंड पे मौजूद। बढ़िया, वाइड अंपायर वाइड यहां देना है, थैंक यू। रहता है, प्रेशर का मैच है। अब गेंदे बची आठ और रन चाहिए 23। एक बड़ा शॉट मैच में सनसनी फैला देगा। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। पहले ही स्टांस चेंज किया, पहले ही स्टांस चेंज किया वहां बैट्समैन ने। इसे कहते हैं बैट्समैन की हलचल को पढ़ के गेंद करना। 7 गेंदे 23 रन। अब थोड़ी खामोशी चाहिए। लेकिन कहते हैं कि खामोशी के बाद तूफान आता है। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, पंच किया, एक रन बना। डायरेक्ट थ्रो की कोशिश, ओवर थ्रो हुआ है, दो रन बने। अब एक ओवर और चैंपियन ट्रॉफी को जीतने के लिए रन चाहिए 21। मैं लिए चलता हूं विशाल के पास। याच दरम्यान इथं शुभ आगमन होतं। डोंबिवली विभागामधलं एक मोठं नाव आदरणीय दीपकजी पाटील साहेबांचं इथं शुभ आगमन होतं, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी क्रमांक एक आणि ऑल ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या अशी आदरणीय दीपकजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होतं। त्यांचं देखील सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2022-23 या भव्य दिव्य पर्वामध्ये ऑल जॉन मान सरवली जय बोलण्यास सरवली टीमच्या वतीने हार्दिक स्वागत। दीपक पाटील साहब आपका विशेष आभार भी है और विशेष स्वागत भी है। एक ओवर 21 रन, गेंदबाजी में भिवंडी के लसित मलिंगा। बहुत बहुत स्वागत है दीपक पाटील साहब, आपका विशेष आभार भी रंग भरने के लिए। कपिल केने, पहली गेंद स्विंग एंड मिस, 5 गेंदे 21 रन। TDPL में 16 विकेट हासिल की थी कपिल केने ने। इस मरतबा अजीबो गरीब शॉट खेला है। हालांकि दाएं हाथ के बैट्समैन ने रिवर्स खेलना चाह रहे थे, गेंद को ऑफ स्टंप के बाहर रखा, चॉप किया। अब 4 गेंदे और 20 रन। बिल्कुल, मुकेश दास ने जो लास्ट मैच में 3 विकेट लिए, कपिल केने स्ट्रिंग से उतर गए। कपिल केने बोल, परफेक्ट गेंद। आप हम कह सकते हैं कि घोड़सई बी को कोई इस चैंपियन बनने से रोक सकता है तो खुद घोड़सई बी। और मगर को जगा नहीं, जर नहीं, तर नहीं, सालत किंतु परंतु का तो सवाल नहीं उठता है। लेकिन मोनिस का जो कैच मेघनाथ ने पकड़ा है वो इस फाइनल का टर्निंग पॉइंट था। नहीं, अब सब अंदर आ सकते हैं। 3 गेंदों में 21 रन, लगभग लगभग सुगंध खुशबू चैंपियन ट्रॉफी सरोली की लग गई है। कपिल केने बढ़िया गेंद, बीट किया बैट्समैन को, छठे कप के करीब पहुंचती हुई घोड़सई भी।
एक सीजन में 37 कप का रिकॉर्ड है उनके नाम महाराष्ट्र में। इस मरतबा मोड़ने की कोशिश, रन, ये देखिए भावेश पवार का निशाना, ठिकाने पे लगता हुआ रन आउट हो गए सागर। एक गेंद बनने से करीब बाउंड्री के आए हैं और सरोली के सपोर्टर सब मैदान से जाते हुए, लेकिन सरोली ने बहुत बढ़िया क्रिकेट खेला। हार जीत तो होना है, एक मियान में दो तलवार नहीं रह सकती। इसके साथ ही सरोली चैंपियन ट्रॉफी की चैंपियन टीम सो अभिनंदन पुनः एकदा टीम गुरसे भी इथं चॅम्पियन बनली आहे। सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 या भव्य दिव्य पर्वाची सो आपण शुभ सन्मानित करूया, अर्थात जर टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री मध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहत असतो। केंद्रीय मंत्री चषकाचे मुख्य आयोजक एवन जोड़ी आदरणीय निलेश दादा पाटील साहेब, सुकेश दादा डाकी साहेब उपस्थित आहेत। आपण शुभ सन्मान करूया। सर्वप्रथम निलेश दादा पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान इथं करणार आहोत। मी विनंती करतो आदरणीय शरजी भोईर साहेबांना की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। निलेशजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान इथं करतोय।